काल रात्री 9:30 दरम्यान मुलींच्या घरामध्ये एक साप निघाला म्हणून WLPRSला कॉल आला, आणि त्या ठिकाणी मला त्या सापाचा फोटो व्हॉट्सअप करण्यात आला. त्यावेळेला मला तिचं जाणवलं की तो नॉन व्हेनमस आहे आणि अल्बिनो असण्याची शक्यता होती. का तर फोटोतून ते दिसत होतं की त्याचा कलर जो आहे नॅचरल तो कॉमन ग्रीन किलबॅकचा कलर ग्रीन असतो आणि याचा पूर्णपणे पिवळा आहे. आणि ही साताऱ्यातली 5वं रेकॉर्ड आहे आतापर्यंतचं की 5 अशा पद्धतीचे सेमच जातीचे सर्प आढळलेले आहेत. त्याच्यावर मी रिसर्च पेपर सुद्धा केलेला आहे. महाराष्ट्रभरातून असे बरेच अल्बिनिझमवर रेकॉर्ड सुद्धा आम्ही केलेले आहेत. साताऱ्याच्या फलटण भागातून काही वर्षापूर्वी अल्बिनो नाग सुद्धा सापडला होता आणि त्या ठिकाणी सापडतात. ही जनुकीय बदलांमुळे अशा पद्धतीचे अल्बिनिझम बघायला मिळतं. काही सापांना ह्याच्यामध्ये ल्युसिझम म्हणून एक प्रकार असतो की जे प्युअर अल्बिनिझम मध्ये मोडत नाही, त्यामध्ये त्यांच्या बॉडीचा रंग फक्त फिक्कट होतो किंवा काही प्राण्यांमध्ये तो गडद होतो. अशा पद्धतीचा साप हा दुर्मिळ आहे आणि साताऱ्यामध्ये हे आता 5वं रेकॉर्ड झालेलं आहे. सातारा ऍक्च्युली जैवविविधतेनं भरपूर आहे. साताऱ्यामधून भरपूर नवीन जातीचे सुद्धा शोध लागलेला आहे. आत्ताच जवळजवळ महाराष्ट्रातून 4 नवीन जातीच्या पालीचा सुद्धा मी शोध लावला. त्याचं US त्याचं सायंटिफिक पेपर पब्लिश झालं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जवळच असणारं चाळकेवाडी पठार जे आहे ह्या भागामधून सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला रेप्टाईल्समध्ये व्हेरिएशन बघायला मिळतं. इव्हन तिथं स्पेशिएशन सुद्धा आहे. त्या भागामध्ये सध्या संस्थेमार्फत काम करण्यात येते आणि संस्थेमार्फत साताऱ्याच्या जैवविविधतेला लक्षात घेऊन काही भाग जर शासनाने प्रोटेक्ट केला तर ह्या सगळ्या जैवविविधतेचं रक्षण होईल. या अनुषंगाने आम्ही चाळकेवाडी प्लाटूकडे सुद्धा लक्ष देऊन आहे आणि त्या प्लाटूला संवर्धन मिळावं, संरक्षण मिळावं यासाठी जगभरातली पहिली रिझॉर्ट सेंच्युरी शासनाने डिक्लेअर करावी यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. ऑलरेडी ती कागदपत्र आम्ही जमा सुद्धा केलेली आहे. त्याची पूर्तता आम्ही करतोय.